19 बुंदा। नमस्कार, तुमचं नाव आणि गाव मोठ्याने सांगा। बुद्धिमान सदाशिव तिथे शेता लोक आता हे आता केळीचं क्षेत्र आहे। किती महिन्याचं आहे सर हे केळी? आपली 3 महिने 3 महिन्याचे क्षेत्र आहे टोटल। अच्छा, तर आजची तारीख काय सर? 28/8/2023। तर आज आपण या केळीला काय करतोय, वापरा बायो ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन आपण घेतोय, बरोबर। तर आजच्या तारखेला हे मार्गदर्शन घेतल्यानंतर पुढे काय होणार आहे ते आपण बघणार आहे। तर सद्यस्थितीमध्ये जे आहे केळी आपल्याला अशी दिसते, बरोबर। तर इथून आपण पुढे जे मार्गदर्शन घेऊ, तर हे मार्गदर्शन घेतल्यानंतर तुम्हाला काय अपेक्षित आहे, याच्यामध्ये काय काय बदल अपेक्षित आहे केळीमध्ये? रोपं खालीवर झालेली आहेत। अच्छा, व्हेरिएशन आलं आहे याच्यामध्ये, बरोबर। हां, बरं, म्हणजे थोडक्यात आता काय आहे, पानाची अंतरी चांगली चालली पाहिजे, बरोबर, पान रुंद झालं पाहिजे आणि व्हेरिएशन निघालं पाहिजे, बुंदा चांगला झाला पाहिजे, उत्पादनात वाढ झाली पाहिजे, सगळ्यांच्याच अपेक्षा, बरोबर। तर मग या अपेक्षेला आपण आता कशा स्वरूपामध्ये तिथपर्यंत पोहोचतोय हेच आपल्याला या पुढच्या मार्गदर्शनातून बघायचं आहे। तर ही जी माहिती दिली तुम्ही त्याबद्दल तुमचे धन्यवाद। साहेब नमस्कार। नमस्कार, आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात। बुद्धिमान सदाशिव थिटे, मुक्काम पोस्ट बोशे तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। ओके, तर आपण ह्या प्लॉटसाठी वापरा बायो ऑर्गॅनिक ह्या कंपनीचं मार्गदर्शन आमचे भगत सर आणि घोगरे सर जिथं उभं राहिलेले आहेत, तर ह्या प्लॉटसाठी आपण दिलेलं आहे आणि देण्यापूर्वी ह्याच कोपऱ्यावरून ह्याच झाडापाशी पलीकड तुम्ही आणि अलीकडं आमचे आनंद कुमार सुरवडे सर उभं राहिले होते आणि आपण ह्याच ठिकाणी एक व्हिडिओ काढला होता पूर्वावस्थेचा। आज तारीख किती बरं? 27/1/2024। मला एक म्हणायचं आहे की आपण जे वापरा बायो ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन ह्या प्लॉटसाठी वापरलेलं आहे, आत्तापर्यंत किती वेळा वापरलं बरं आपण? 3 वेळा वापरलं। तर किती दिवसाच्या अंतराने वापरलं? 3 सोल्ले। मला हे म्हणायचं आहे, तर आज तारीख आहे 27 जानेवारी 2023, तर हिथनं पुढं पण आपण त्याला सोडणार आहे। आता ही जी ज्यावेळेस येण सुरू झाली आपल्या केळीची, त्यावेळेस किती दिवसामध्ये किंवा किती महिन्यामध्ये तुम्हाला 100% येण झाली असे जाणवली? 7व्या महिन्यात तर पूर्ण येणं झाली आहे। 7व्या महिन्यात पूर्ण येण झालेली आहे। आता आपण आतमध्ये पण फिरलेलो आहे, तर आपण ज्यावेळेस केळीचा बुंदा मोपला, तर कमीत कमी घोगरे सर किती बुंदा आला? घोगरे सर बुंदा बघा, 39 इंचाचा बुंदा आणि गडबा केवढा पडला आहे वर ह्याचा सीजन इस तसं इथं। पुढचा पाहू आपण, पुढचा बघू। आणि आपण जर बघितलं तर ही ज्यावेळेस येण सुरू झाली सर, त्यावेळेस किती महिन्यामध्ये आपली येण झाली सगळी? ही महिन्यात सगळी झाली, 7व्यात पूर्ण झाली। 7व्या महिन्यामध्ये पूर्ण येण झाली, बरोबर आहे। आणि आपलं किती एकर ही केळी आपली? 1/2 एकर। 1/2 एकर। आणि आपण बघितली तर घड अगदी सगळीकडे, आपण कुठंतरी बघितलं तरी अगदी उत्कृष्ट पद्धतीने पडलेली आपल्याला दिसतात। हे सगळे म्हणजे येण झालेली आपल्याला दिसते, फक्त कारपे जे आहे तो आपल्याला पाल्यावरती आलेला दिसतोय, बरोबर आहे ना। पण तसं बारीक जर बघितलं तर वरती पाले आणखी चांगले आहेत, बरोबर आहे। म्हणजे इतरांच्या प्लॉटवरचा कारपे आणि आपल्या प्लॉटवरचा कारपे म्हणलं तर तुम्हाला काय वाटतं? कमी आहे। कमी आहे जरा करपा, आणि बाकीच्या प्लॉटवर बघितलं तर ज्यादा येते, बरोबर आहे। पण आपल्यावरचा करप्या पुढं वाढलेला नाही, थांबलेला आहे। 10-11 पानं चांगली आहेत वर। किती पानं चांगली? 10-11, 9-10-11 पर्यंत पानं चांगली आहेत। 10-11 पालं चांगली आहेत म्हणजे आपल्या गड पोसायला काय अडचण काही नाही येणार नाही। आणि जमीन बघा बरं घोगरे सर, आहे का भुसभुशीत? बघा सरांनी पाहिजे तरी कशी शिरती जमीन लईच भुसभुशीत जमीन झाली। आज सगळी येण झाली तरी सुद्धा जमीन लईच भुसभुशीत आहे। हो का, पलटी मारतोय का फळ आपला नांगराचा? ट्रॅक्टरच्या नांगरावाने चलतोय। हो का, चालतंय जाळू खाली मुळ्यांचं कसलं बहन झाली।
आज हात शिरान आहे ना, आता ताट करता येते मुळे हो बा. कुठं जरी पाहिलं तरी तसंच दिसतंय बघा सरांनी, पाय दिलाय तरी तसंच. कुठं बी विशेष म्हणजे पाय दिला तरी पाय जातोय खाली. ही सगळी येण झाली पूर्ण, तरी स्व जमीन एकदम भुसभुशीत आहे, अजिबात निभार नाही. कुठं बी हात घातला तसंच मुळ्यामुळे हात ठीक होतोय. जमीन आपली भुसभुशीत आहे आपल्याला लक्षात येते का नाही? अगदी एकदम वाळूत हात घातले. आपल्या केळीच्या ह्याला किती फाने आहेत? 10-11 फाने आहेत. 10-11 फाने आहेत का? ह्याला रोवरचं आणि ग्रोथरचं किती डोस झाले? 3 डोस झाले. किती महिन्यात झाले? फवारणी चालू आहे. फवारणी चालू आहे का? म्हणजे गाडावरती फवारल्या कसं वाटतंय आपल्याला? फरक आहे. हा फरक आहे. काय फरक वाटतो बरं? कलर मध्ये हे फरक बसलाय. कलर आणि मच्छर वगैरे काय दिसत? वादीत काय फरक जाणवतो? जाणवतो वादीत बरं का. ह्याच्यात अंतर कसं काय वाटतंय आपल्याला केळीत? अंतर चांगलं आहे. दोन फण्यातलं अंतर चांगलं आहे. दोन फणीतलं अंतर चांगलं आहे. शेजानी जर बघितलं तर आपलं किती किती फाने येतात प्रत्येक घडाला असे अंदाजे? 10-11 तर सरास आहे. 10-11 ठेवले नाही ते. हा 10-11 ठरतानाच ठेवले. विशेष म्हणजे वरची फणी दिसती तशी खालची बी फणी दिसती आपल्याला. लांबी भरपूर दिसती या, म्हणजे वाटत नाही 10 फाने असत्या, असे 14-15 फाने असल्याग दिसते. म्हणजे ह्याला बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 अजून हे जी काय खुतलेलं नाही, खुतलेलं नाही, चालू जाय. गड किती पडत आहे आपलं अंदाजी? किलो किती पडन बरं? अंदाज काय वाटतोय? अंदाज 25-20 पर्यंत जाईल होय का? ह्याच्या अगोदर असे किळी केल्या असं वाटत होतं का? एवढं अंतर ही पडत होत? नाही पडत नव्हतं एवढं. आणि जमीन ही भुसभुशीत आहे. हा भुसभुशीत आहे. अगदी पाळी घातल्यागत दिसते. आपण जर चललो असं तर बघत सर उभा आहे का? दबते अजून काय? दबते. बैलांनी उभा राहून पाळी घातली हो का? अशी जमीन आहे हो का? कुठे जरी आपण हे केलं तरी. आणि एक महत्वाचा विचार केला तर आता ह्या कंडिशनला करताच इतकं भयानक परिस्थिती आहे, तरी सुद्धा आपल्या प्लॉटवर कमी वाटत. कमी वाटतोय. खालीच थोडा दिसतोय करपण्यात, वर अजिबात नाही. आणि गड जर बघितलं तर अगदी चित्रात लागत दिसतात शेजणी. आणि येण होऊन एक महिना झाला असेल मला वाटतं. महिना साधारण अजून 2 महिन्यात माल उतरले येतो. आज तारीख किती बरं? 27/1/2024. 3 फूट 1 इंच आणि एक कमीत कमी 37 इंच. 37 इंच कमीत कमी, जास्त जास्त 39 इंच. बरोबर आहे ना? आपण मोफलाय आतमध्ये फण्या मोफल्यात आपण किती गड कसे दिसतात बघितलं, आणि कसे म्हणजे पल्ल्यात फणीत अंतर किती किती फण्यात हे आपण सगळं पाहिले आणि आपण आपल्या लोकेशनला आलेलो आहे. तर मग मला काय म्हणायचं बघा थिटे सर, तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये तुम्ही तुमच्या शेड्यूलमध्ये आमचं वापराबाय ऑर्गॅनिकचं शेड्यूल 34 कंटेंटचं ॲड केलेलं आहे रोवर गुरुथर. तर मग तुम्ही हे ॲड केल्यामुळं इतरांचा प्लॉट आणि आपल्या प्लॉटमधले एक तफावत म्हणलं किंवा एक वेगळेपणा म्हणलं किंवा रिझल्टबद्दल म्हणलं, तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी काय सांगू शकाल? वापराबाय ऑर्गॅनिक हे चांगलंच आहे, वापरावं लोकांनी. आमच्या शेजारी एक प्लॉट आहे, ते प्लॉट बघा कसा आहे, तुम्ही लोकेशन मध्ये घ्या. हेन चालू झाली आता आणि बुंदा ही एकदम बारीक आहे त्याचा. बुंदा बारीक प्लॉटचा ते दोन्ही संघच प्लॉट आहेत आपलं संघ झालेले. तर उलट ती 15 दिवसाचा अगोदर आहे आपलं, नंतरच आहे. हा हा, ते 15 दिवसा अगोदर असून आता येन सुरू झाली आणि आपली येन पूर्ण क्लिअर झाली. हा, त्यांना सुरुवात झाली आणि आपली येन होऊन स्थिर झाली. स्थिर झाली. मग मला काय म्हणायचं बघा, ही एक तुमच्या तफावत आहे आणि बोंदा त्यांचा आणि आपला जर तफावत बघायचं म्हणलं तर लय फरक आहे. लय फरक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आता सध्या करप्या सगळीकडे जास्त दाहवतोय थंडीमुळं, तर आपल्या बागामध्ये करप्याबद्दल तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांना काय सांगू शकाल? हे वापरा बाय ऑर्गॅनिक वापरल्यामुळं करप्याचं प्रमाण कमी आहे आमच्याकडे. आपलं करप्यावरती चलत नाही भगत सर, घोगरे सर, चलतंय का आपलं? चलत नाही, कमी प्रमाण होतंय. हा, म्हणजे मला कुठल्याही शेतकऱ्याची दिशाभूल करायची नाही. आपलं वापरा बाय ऑर्गॅनिकचं रोहोवर गुरुथर हे करप्यावरती अजिबात रिक्वायरमेंट केलेलं नाही, करायचं पण नाही आम्हाला. पण तुम्ही सांगत आहे की हे करप्यावरती प्रमाण कमी आहे ना? प्रमाण कमी. मग मला काय म्हणायचं आहे बघा, हे तुमच्याकडून का आलं, झाड ज्यावेळेस सशक्त असतं त्यावेळेस ती जास्त रोगाला बळी जाऊन देत नाही. बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? ह्याची जाणीव आपल्याला प्लॉटमध्ये दिसते, म्हणजे करप्या आलाय नाही असा विषय अजिबात नाही, पण प्रमाण कमी आहे इतरांपासून कमी. म्हणजे आपल्याला मला काय म्हणायचंय, ज्या वेळेस झाडाला जर 1, 3 ते 4 किंवा 5 पालं राहिलं तरी गड पोचन गाव नाही पोचलं. पोचतच नाही ना? बरोबर आहे का नाही?
पण झाडाला जर मी म्हणतो वर 8 ते 10 पालं असलं, ज्या वेळेस येण होते आणि 8 ते 10 जरी पाले असली तरी गडाला पोसायला फरक राहील. मग मला काय म्हणायचंय, तुम्ही ह्याच्यावरती रोहवर सिलिकॉन आणि आपले गुरुथरचे पण स्प्रे घेतले, किती झालेत आतापर्यंत? दोन झाले, दोन्हीचे पण दोन स्प्रे झालेत. मग तुम्हाला स्प्रे घेतले वेगळे पण काय जाणवलं? शायनिंग दाखवावं लागले, शायनिंग दाखवावं लागलं, चमक चमक पण दिसते. आणि साईज काय म्हणजे दिसलं नाहीत अजून, हे गोंगलेली दिसली नाहीत, प्लॉट मध्ये चिलटच नाहीत आपले आणि डास पण नाहीत. आणि मला काय म्हणायचंय, ह्याला एक आपण एक कलर म्हणतो, त्याचा जो कलर असतो पोपटी कलर, हा असा आपल्याला कसा दिसतोय? एकदम छान आहे, बरोबर आहे. तर तुम्ही अगदी 3 वेळा ॲप्लिकेशन आपलं वापरा बायोऑर्गॅनिकचं घेतलेलं आहे आणि अगदी तुमच्या आहे या शेड्यूलमध्ये ॲड केलेलं आहे. मला काय म्हणायचं, तुमच्या आहे या शेड्यूलमध्ये जर उदाहरणार्थ ॲड केलं नसतं तर कदाचित ह्या प्लॉटची आजची परिस्थिती काय असती? अशी राहिली झाली नसती ना प्लॉटची, आहे का नाही? आणि आपल्या ह्या प्लॉटला मध्ये मध्ये पाण्याला पण तुम्ही खूप वळलेला प्लॉट आहे, हा वळलेला प्लॉट, बरोबर आहे. तरी पण जर प्लॉट मध्ये आता जर पाहिलं, अर्धा तास मोटर चालते ती, फक्त अर्धा तास मोटर चालत होती, जीव धरला त्यांनी, अर्धा येम चालू व्हायला पाणी कमी यायला आटपडले, तरी पण जाणवत नाही प्लॉट मध्ये बघितलं. तर तुम्ही आपलं जे काय रोहोर गुरुथर जे आपलं वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीचं जे आहे, तर आपण लोकेशन हलवता अगदी आहे असा कॅमेरा फिरून घेतला, ह्या साईडला टावर आहे, रोड आहे, ह्या साईडला तुमची विहीर वगैरे घर आहे आणि आपण आहे असं दावण्याचा प्रयत्न का करतोय की कुठंतरी आपल्या शेतकरी मित्रांना एक जाणीव व्हावी की बाबा हे आहे असं दावत्यात म्हणल्यानंतर विश्वास ठेवून आपल्याला 2 रुपये खर्च करायला काय हरकत नाही. कारण आज मार्केटमध्ये भेटत नाही काय असा विषय नाही, फक्त भेटत नाही तो विश्वास आणि मिळत नाही तो रिझल्ट. आणि आपल्याकडे भेटतोय तो विश्वास आणि मिळतोय तो रिझल्ट, आपण एवढंच दावायचा प्रयत्न करतोय का? तर ह्या कंपनीने तेवढी टेक्नॉलॉजी जर भारी बनवली, आम्हाला तुमच्यापर्यंत यायला कंपनी पगार देते, तर मी म्हणतो आम्ही तुमच्यापर्यंत बांधापर्यंत यायला अडचण काय? बरोबर आहे. हा, कारण आपल्याला दावायचं आहे काय की जसं आहे तसं. मग आपले जे काय केळी क्षेत्रातले शेतकरी आहेत, मला काय म्हणायचे, आता तुमच्याबरोबर ज्यांची लागण आहे त्यांची आताशी की एन सुरू झालेली आणि तुमची एन होऊन स्थिर आहे, आता मला काय म्हणायचं, तुमच्यापासून ते किती महिने महाग आहेत? महिन्यानंतर महाग आहेत, महिन्याने महाग आहेत. आणि तुमच्या अगोदर किती दिवस लागण आहे? 15 दिवसाची. 15 दिवसाची. आणि लय बघितलं तर मी कॅमेरा पलीकडे घेईन, शेजारीच आहे, लय लांब आहे. हा, मग मला काय म्हणायचंय, आपण हे बारकावे दावण्याचा एकच छोटासा प्रयत्न आहे. प्रत्येक शेतकरी ज्या त्यांच्या 4 ते 5 फाने पडले ते बाबा, 4 ते 5 फाने. आणि आपले किती फाने पडले? 1.5 महिना सांभाळायचे म्हणलं तर काय फुकट नाही, बरोबर. मला एकच म्हणायचंय, तुमच्या आहे या शेड्यूलमध्ये तुम्ही काय केले, फक्त वापरा बायोऑर्गॅनिक ऍड केले. मग मला काय म्हणायचंय, ऍड करणं हा इंग्लिश शब्द आहे. मग ऍड केल्यामुळं इंग्लिशमध्ये ॲड, बरं का, मराठीत त्याला ॲड लागणे म्हणतात, लागलं गड ह्याला ॲड. मग मला काय म्हणायचं आहे, इंग्लिशमध्ये ॲड करणे म्हणजे आपण आहे या शेड्यूलमध्ये अपडेट केलं आणि हे वापरलं. मग ॲड केल्यामुळं ॲड लागायचं बंद होत आहे ना काय, तुम्हाला काय वाटतंय? नाही, बरोबर आहे. ॲड केल्यामुळं तुमच्या आहे या शेड्यूलमध्ये जे काय इतर प्लॉट जर आपण बघितले तर त्यांचा खर्च वाढला आहे आणि प्लॉट पाहिजे असा नाही. मग माझं वैयक्तिक मत काय आहे की वापरा बायोऑर्गॅनिकचं शेड्यूल ॲड केल्यामुळं जे ॲड लागायचं न वापरता ते याला लागायचं बंद होतंय का नाही, म्हणजे निश्चिंत राहतोय का नाही आपला माणूस शेतकरी? दोन पैसे गेले तर समाधान आहे ह्याच्यात ना. हा, कारण ऍड जर नाही केलं तर आपण जर मार्केटमधलं काहीतरी आणून आपल्याला टाकावं लागतं, सोडावं लागतं, फवारावं लागतं. पण ऍड केल्यामुळं जी आपला प्लॉट उचलत नाही किंवा ज्याचं जे काही आपल्याला एक गांभीर्य वाटतंय की आता माझं कसं होईल प्लॉट आणि माझा तर खर्च झालाय निघण का नाही, प्रत्येक गोष्टीला भीती वाटते आपल्याला. पण ह्या भीतीत ना आपण बाहेर निघतोय का नाही, बरोबर आहे, बरोबर आहे का नाही? मग मला काय म्हणायचं, आहे शेड्यूलमध्ये फक्त आपण ऍड केल्यामुळं यायला लागायचं बंद झालेलं आहे आणि आनंदाचं वातावरण सुरुवात झालेली, खरं आहे का नाही गोगरे सर? आणि आपण अगदी बाहेर बी थांबलोय, आता इथं पण फाने मोपल्यात, किती येत्यान आता पाल्यात आहेत फाने, तरी मी मोपतो. वरची 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 ही 13 फणी धरली तुम्ही, धरताना त्याचे 8, 9, 10 धरल्या, तरी मी म्हणतो 9, 10 पर्यंत काय, पण तुम्ही 13 धरल्यात कारण तुम्हाला ती बुंद्यात ताकद दिसते म्हणून धरल्यात. तर तुम्ही जे काय आजच्या परिस्थितीला जे काय मार्गदर्शन घेतलेलं आहे त्या मार्गदर्शनावरती समाधानी आहेत? समाधान. तर तुमचं आमचं वापरा बायोऑर्गॅनिककडून, आमच्या टीम बुरुणीच्या समाधान भगत सरांकडून आणि आमच्या रामेश्वर घोगरे सरांकडून, दोघांकडून पण आणि आमच्या वापरा बायोऑर्गॅनिककडून जसं घडलं तसं तुम्ही आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी सांगितलं, त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद.